पडत आहे असं सोशल मीडिया आणि डिजिटल फलकाद्वारे कळत आहे. आम्हाला या कुठच्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा शासकीय पत्र नसल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. तसेच 8 जानेवारी 2017 रोजी पंचायत समितीची निवडणूक समोर ठेवून या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि एका वर्षात पुन्हा दुसऱ्यांदा ह्या कापूरबावेचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायतची निवडणूक लक्षात घेऊन समोर ठेवून पुन्हा स्थानिक मंडळी आणि कार्यकर्ते हे लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांनी गाठ घेतलेला आहे. तसेच ह्या कार्यक्रमाचं काम अपूर्ण असताना कापूरबावेचं 2 कोटी 37 लाखापैकी जवळजवळ 25% काम अपूर्ण असताना लोकार्पण सोहळ्याचा काम करण्याचा किंवा घाट घालण्याचा प्रयत्न कशासाठी, ह्याच्यामागे राजकीय श्रेयवाद हाच एक मुद्दा लक्षात येत आहे. 2 कोटी 37 लाखापैकी 1 कोटी 70 लाखाचं काम झालेलं आहे. ठेकेदाराला 1 कोटी 10 लाख रुपये पोच झाले आहे पण उर्वरित निधी अभावी त्यांनी काम थांबवलेलं आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरा करायला पाहिजे, त्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरा करत आहे. आणि असे असताना लोकांची दिशाभूल आणि स्थानिक जनतेची फसवणूक करण्यासाठी हा त्यांनी कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे आणि कुठच्याही प्रकारचं शासकीय निमंत्रण किंवा पत्रिका नसल्यामुळे ग्रामपंचायत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. धन्यवाद.